नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शेतकरी सरदार घराण्यात, पुरंदरे सरदार घराण्यामधील, ज्यांनी आपला नावलौकिक संख्या सगळ्या महाराष्ट्रभर केलेला आहे, असे अप्पासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. सासवडमधील पुरंदरेंचा वाडा हा ऐतिहासिक त्याला पार्श्वभूमी आहे. आज त्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे. या महाराष्ट्रातील एक 6 वेळा विधानसभेत पुरंदरचे प्रतिनिधित्व केलेले माजी मंत्री दादासाहेब जाधवराव या पुरंदरे वाड्यामध्ये राहिला होते. त्यांच्या काही स्मृती आहेत. त्यांनी आत्ता सांगितलं की मी स्वतः अप्पासाहेब पुरंदरेंच्या लग्नाला, विवाहाला उपस्थित होतो आहे. आज त्यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 50वा लग्नाचा वाढदिवस आहे. दादासाहेब व त्यांचे चिरंजीव बाबासाहेब दोघेही आवर्जून त्यांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आले आहेत. पुरंदरेंचे कुटुंबीय या ठिकाणी आहेत. आप्पासाहेब विशेषतः आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेले होते आणि एक उत्तम आदर्श शेतकरी अशा प्रकार त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या चिरंजीवांनी मात्र पुढचं पाऊल टाकून पुरंदरे ज्वेलर्स नावाची एक पेढी काढलेली आहे आणि एक सोसोटचुरीचे पेढी म्हणून त्यांचा नावलौकिक पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आप्पासाहेब कुठे लग्न झालं, किती तारखेला लग्न झालं? मिरजला 1974 23 मेला मिरजला लग्न झालं. आता लग्नानंतर आपणाला नैसर्गिक याच्याप्रमाणे अपत्य कधी झाली आणि संसाराचा वेळ कसा वाढत गेला? एकदा लग्न झालं अपत्य व्हायला काही वेळ लागत नाही. काय, 2-1 वर्षात आमच्या विजीचा जन्म झाला 1975 आणि मुलीचा जन्म 1978 झाला. आता पत्नीची साथ आयुष्यभर लाभावी लागते. आता तुम्हाला कशा प्रकारे साथ मिळाली? आधी उत्तम प्रकारे साथ मिळाली. घरचे त्यांच्या श्रीमंती असून आमच्यासारख्या, म्हणजे आम्ही केवढे जरी सरदार घराण्यातलो होतो तरी तेवढी परिस्थिती आमची चांगली नव्हती. नंतर थोडीफार सुधारत गेली एवढीच, पण तिने आम्हाला उत्तम प्रकारे सहकार्य केलं. काय सासरवडीचं आडनाव काय आणि त्यांचा काय व्यवसाय? सासरवडीचं आडनाव कृष्णाजी स्वामीराव कृष्णाजी शिकरे, त्यांचं संबंध नाव. व्यवसाय म्हणजे त्यांची पिढी होती, सोन्याची पिढी होती, सोन्या चांदीची पिढी. फार पूर्वीपासूनच त्यांचा हा व्यवसाय होता. सगळे भाऊ याच व्यवसायात होते ना आहेत. तुम्ही सासवडल्यानंतर काय सासवडला वेगळं पण काय जाणवलं? वेगळं असं नाही, म्हणजे सुरुवातीला म्हणजे कसं मला म्हणजे सासवडला म्हणजे कसं खेडेगाव असं वाटलं. आणि तिथं म्हणजे इथं म्हणजे कसं शाळा कॉलेज असं आहे की नाही असं वाटत होतं तेवढंच. म्हणजे तर विजूने तोच व्यवसाय पुढे चालू केलेला आहे. कसं तुम्हाला काय वाटतं त्याची प्रगती कशी आहे काय? त्याला म्हणजे कसं म्हणजे आमच्या वडिलांनी की म्हणजे इथं शिकण्यापेक्षा म्हणजे त्यांना म्हणजे काय वाटायचं की धंद्यामध्ये किंवा शिक्षणामध्ये जावं
असं त्यांची इच्छा होती आमच्या वडिलांची. म्हणून तो म्हणजे आमच्या घरचे काय म्हणजे त्याला थोडंसं विरोध करत होते नको जाऊ म्हणून. ते म्हणजे त्यांच्या ह्यानीच म्हणजे ते तिकडं शिक्षण आणि ते सगळं कॉलेज सगळं झालेलं आहे आणि इथं व्यवसाय सुरू केला सासू वडला. पुरंदरे आणि जाधवराव या घराण्याचे कसे संबंध? मला तर आठवत नाही, मी खूप लहान असल्यापासून दादांचे आमचे संबंध आहेत. मला आठवतच नाहीत. आमच्या वडिलांचे दादांच्या वडिलांचे खूप संबंध होते. दादांच्याकडे संध्याकाळी फिरायला जाताना दादवडील जायचे, आबांची गाडी येऊन यायची म्हणजे आमच्या काकांची, दादांच्या वडिलांची तेव्हापासून संबंध आहेत. म्हणजे कधी त्यांची ओळख झाली मला काही आठवत नाही. फार वर्ष संबंध आहेत. आप्पासाहेब आज तुमचं वय किती? आज आता मला ह्या 9 जूनला आता 81 वय लागेल. काय या चांगलं आरोग्याचं काय त्याचं कशा पद्धतीने आरोग्याचं? आरोग्याचं रहस्य म्हणजे काय अर्धपोटी राहणे. खरं सांगतो तुम्हाला, भरपूर जेवलेला माणूस जास्त दिवस जगू शकत नाही. पौष्टिक खाल्लेला माणूस जास्त दिवस, त्यामुळे आपला मित्रहार हे महत्त्वाचं आहे. मित्रहार असला की माणसाचं आयुष्य नेहमी वाढत असतं. तुम्ही चांगल्या प्रकारची शेती केली, पण शेतीचा अनुभव कसा वाटला? शेतील सुरुवातीला खूप माझी परिस्थिती अवघड होती. दादांचं फार मोठं सहकार्य झालं. मला खरं सांगायचं म्हणजे माझ्याकडे बैल नव्हती, भांडवल नव्हतं, पण केवळ दादांच्या सहकार्यामुळं मी शेती व्यवसायाला सुरुवात केली आणि दादांनी मला उत्तम प्रकारे सहकार्य केलं. माझ्याकडे बैलजोडी काही नव्हती, घ्यायची ऐपत नव्हती, म्हणून दादांनी त्यांची 2 बैलं त्यावेळेस मला दिली आणि तेव्हापासून माझ्या शेतीला सुरुवात झाली. ती हळूहळू सुधारली. दादा तुमचं लग्न ठरवले होते, लग्नाला होते, काय ह्यात काय तथ्य आहे? हो, दादा होते लग्नात. प्रत्येक कार्यात दादा आमच्या सहभाग असायचा, दादांचा प्रत्येक कार्यात. तसं दादांनी आम्हाला कधीच हे केलं नाही, लांबचं म्हणून बघितलं नाही. आमच्याकडे अगदी जवळचे संबंधच होते दादांचे आमच्या पहिल्यापासून. आप्पासाहेबांचे चिरंजीव आपल्या समोर आहेत, विजयराव. विजयराव, आप्पासाहेबांच्याबद्दल काय तुम्हाला 2 शब्द सांगता येतील? आई वडिलांनी आता 50वा लग्नाचा वाढदिवस साजरा करते. आयुष्यभर त्यांनी खूप कष्ट घेतले. कधी आम्हाला खरं आई वडिलांच्या ऋणात खऱ्या अर्थानं चिरंजीव भावनावश झालेले आहेत. त्यांना त्यांना शब्द फुटेनात अशा प्रकारची एक मानसिक स्थिती झालेली आहे. तुमचं काय नाव? अजय पुरंदरे. मी काय आप्पासाहेबांबद्दल काय शब्द सांगताय? त्यांचं त्यांच्याकडे बघूनच आम्ही मोठे झालो आणि त्यांच्या आचरणातून जे संस्कार झालेत आमच्यावर, माझ्या वडील आणि काका, आजही ते दोघं इतके स्वतःला सांभाळून येत म्हणजे एकमेकाशिवाय ते एक घास खाऊ शकत नाहीत आजही. म्हणजे आदर्श बंधू असं म्हणता येईल. आणि त्यांच्याकडे बघून आम्ही मोठे झालो म्हणून आम्ही तसेच आजही वागतो. ताई, तुम्हाला आप्पासाहेबांच्याबद्दल काय सांगता येईल? तुमचं नाव सांगा. माझं राजश्री अजय पुरंदरे. मी त्यांची सून. ते स्वभावाने म्हणजे थोडेसे कडक आहेत, पण तरी पण त्यांचा दरारा घरात अजूनही सगळ्यांना आहे वाटतो. म्हणजे तसा आदरयुक्त भीती वाटते का? आदरयुक्त भीती तर आहेच आहे. काय नाव तुमचं? माझं रवींद्र दत्तात्रय मेहेंदळे, पण मला माधव मेहेंदळे म्हणून माझं टोपण नाव. मी सगळ्यांना सगळीकडे प्रसिद्ध आहे. तुमचं काय किती वय? माझं आता 82 चालू आहे. आप्पासाहेबांच्याबद्दल काय सांगताल तुम्ही? आप्पासाहेब आणि रावसाहेब हे मला एकच आहेत. माझे त्यांचे 4 वर्षाचे असल्यापासूनचे आम्ही एकत्र आहोत, त्यामुळे मी यांच्यापेक्षा मी वेगळा आहे असं मला कधी वाटत नाही. आणि मला कायम इथे आम्ही राहिलो होतो या वाड्यामध्ये, यांच्या शेजारीवरती 6 वर्ष होतो, तेव्हापासूनचे जे आमचे संबंध इतके घट्ट आहेत की आम्हाला म्हणजे अशी एक इच्छा आहे की मरणाच्या वेळेला माझ्या डोक्यामध्ये फक्त यांच्या आठवणी असाव्यात, ह्या बालपणीच्या आठवणी माझ्या असाव्यात. इतकं मला यांच्याविषयी विचित्र प्रेम आहे. माझ्या नातेवाईकांच्यापेक्षाही जास्त मला यांच्याविषयी ओढ आहे, प्रेम आहे. या वाड्याविषयी प्रेम आहे. या वाड्याच्या गच्ची अंगणं सगळी मी पालथी घातलेली आहेत माझ्या बालपणामध्ये. आप्पासाहेबांच्याबद्दल काय सांगतात? आप्पासाहेबांनी काय बोलावं तर मी हा RSSचा खंदा पुरस्कारचा निर्भय
आणि मग आणीबाणीमध्ये हे केलेला काय तुरुंगवास भोगलेला एकदम राष्ट्रनिष्ठ ज्याची ही आहे विचारसरणी असा आमचा हा दोष आहे. जातिवंत राष्ट्रभक्ती आहे. त्यांना 50 लग्नाच्या वाढदिवसात शुभेच्छा कशा द्याल? त्यांना पुढचे आणखी 50 वर्ष त्यांनी काढावीत हीच माझी इच्छा आहे. पुढचे 50 वर्ष काढायचा योग यावा. धन्यवाद. पुरंदर आविलेचे युवा नेते बाबाराजे जाधव आहेत. बाबासाहेबांचे आणि त्यांच्या अतिशय निकटचे संबंध आहेत. एक मिनिट. बाबासाहेब तुम्हाला काय सांगता येईल आप्पासाहेब आणि दादांचे संबंध कसे आहेत या घराण्याचे? पुरंदरे आणि आमचं एकच कुटुंब आहे. आम्ही कधी ते वेगळं मानलेलंच नाही आहे. जरी त्यांचं नाव पुरंदरे आमचं जाधव असलं तरी हे कुटुंब एकच आहे. आणि जवळजवळ आता हे जवळजवळ 70 वर्ष एकत्र आहोत आम्ही सगळे कुटुंब. म्हणजे आप्पासाहेबांच्या वडिलांपासून माझे आजोबा हे सगळे मित्र होते. आणि त्यास काही 10 दिवस पुरंदरे वाड्यात राहायचो, 10 दिवस हे सगळे येऊन जाधववाडीला राहायचे. त्यामुळे एक कुटुंबच आहे आमचं हे. दादासाहेब या यांच्या लग्नाला आप्पासाहेबांच्या तुम्ही उपस्थित होता का? होतो होतो. कुठं लग्न झालं? पुण्याला झालं. मिरजेला झालं. आता जाधवराव म्हणून तुम्ही इथं या वाड्यात राहिलाय, कसे तुमचे संबंध होते पुरंदरेंशी जाधवराव? जवळचे संबंध. म्हणजे खूप जवळचे संबंध होते. अशा प्रकारे जाधवराव आणि पुरंदरे हे घराणं अतिशय पूर्वीपासून आपल्या तुमच्या वडिलांपासून संबंध आहेत का? वडिलांपासून वडिलांच्या अगोदर संबंध होते त्याचा. अशा प्रकारे हे दोन्ही राजघराणी पुरंदरे आणि सरदार पुरंदरे आणि सरदार जाधवराव या घराण्याचे पिढ्यानपिढ्याचे संबंध आहेत. आणि आजही हा वारसा त्यांनी पुढं चावलं ठेवलेला आहे. आप्पासाहेब पुरंदरे यांनी राष्ट्रासाठी फार मोठ्या प्रमाणावर त्याग केला. 19 महिने ते त्यांनी आणीबाणीच्या विरोधात स्वातंत्र्य अबाधित राहो, देशाचं संविधान अबाधित राहो याविरुद्ध त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांना जेलची हवा खावी लागली. परंतु आपलं व्रत आपले विचार त्यांनी कधीही बदलले नाहीत. अशा प्रकारे जाधवराव आणि पुरंदरे या घराण्याचे संबंध आहेत. आणि आप्पासाहेबांच्या या 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सकाळपासून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. धन्यवाद.